पैठणच्या प्रभाग क्रमांक एक नारळा वॉर्डमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून रहिवासी त्रस्त झाले आहेत. सदरील नारळा प्रभाग हा गोरगरीब व मागासवर्गीय असल्यामुळे पैठण नगरपालिका मुद्दामहून या वॉर्डाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वॉर्डच्या नगरसेविका मायाताई अडसूळ यांनी केलाय. क्रमांक एक मध्ये आमच्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये स्वच्छता होत नाहीये. नाल्या तुंबल्यात, कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाहीयेत. तर पुढे काय सांगू? दोन दिवसात ही स्वच्छता नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि चिखल मोर्चा काढणार. सदरील नारळा वॉर्ड मध्ये येत्या 2 दिवसात गटार नाल्यासह रस्त्यांची स्वच्छता करावी, ब्लिचिंग पावडर टाकावे, ओपन स्पेस मध्ये मुरुम मातीचा भर टाकावा, स्मशानभूमी परिसरातील काटेरी झुडपे तोडावीत, अन्यथा 9 डिसेंबर रोजी नारळा येथील सर्व रहिवासी पैठण नगरपालिकेवर चिखल मोर्चा काढतील असा इशारा भीमटोलाचे संस्थापक शिवसैनिक श्री जालिंदर अडसूळ यांनी नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे. मी जालिंदर अडसूळ, भीमटोला संस्थापक अध्यक्ष, प्रभाग क्रमांक एक मध्ये रहिवासी असून आमच्या वॉर्डामध्ये कुठलीही स्वच्छता होत नाही. वारंवार नगरसेविका मायाताई अडसूळ यांनी सांगितले असता सुद्धा कुणी आमच्या वॉर्डाकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलो आहोत. त्या निवेदनाद्वारे आज आम्ही असं निश्चय घेतलेला आहे, 9 तारखेपर्यंत जर आम्हाला वॉर्डामध्ये स्वच्छता नाही झाली तर आम्ही चिखल मोर्चा अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये चिखल मोर्चा घेऊन येणार आहोत, याची त्यांनी दक्षता घ्यावी. नाल्या स्वच्छ केल्या जात नसल्याने गटार साचले असून हे सर्व गटाराचे पाणी रस्त्यावर व नागरिकांच्या घरात शिरत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने रहिवासी आजारी पडत आहेत. पैठण नगरपालिकेच्या स्वच्छता करणाऱ्या सर्व घंटागाड्या कार्यालयात उभ्या आहेत. सदरील मागण्यांचे निवेदन आज सोमवार 7 डिसेंबर रोजी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी श्री अब्दुल सत्तार यांना दिले आहे. सदरील निवेदन देताना अक्षय पाटील, अनिल काकडे, बबलू पैलवान, गणेश ससाणे, राम तांबे, शिवाजी पाखरे, प्रकाश खंडागळेसह मोठ्या प्रमाणावर नारळा वॉर्डमधील रहिवासी उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद.